अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचे बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. दुग्ध व्यवसाय करताना चाऱ्याचे नियोजन हा एक महत्त्वाचा विषय आहे. जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन क्षमता, दुधाची गुणवत्ता या बाबी चाऱ्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी जनावरांना दिला जाणारा चारा कोणत्या प्रकारचा आहे, कसा आहे, याकडे योग्य प्रकारे लक्ष देणे गरजेचे असते. म्हणूनच या विषयावर प्रकाश टाकत ग्रेट महाराष्ट्र आपल्यासाठी घेऊन आले आहे कडवळ आणि मक्याच्या चाऱ्यापेक्षा अधिक उत्पन्न देणारा आणि जनावरांसाठी भरपूर प्रमाणात लाभदायक असलेला सुपर नेपियर चारा. मुळात थायलंडमध्ये विकसित करण्यात आलेला हा बहुगुणी उपयोगी चारा आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा उपलब्ध झाला आहे. या चाऱ्यात 11% प्रोटीनचे प्रमाण आहे, त्यामुळे गुरांची दूध वाढ होते आणि त्यांचे आरोग्य देखील चांगले राहते. सर्व नेपियर पिकांमधील सुपर नेपियर चारा हे सर्वात सरस व सकस पीक आहे. याचे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत कोणत्याही हवामानात 12 महिने घेता येते. कमी पाण्यात रोग न पडता भरघोस उत्पादन मिळते. हा चारा एकदा लागवडीनंतर 7 वर्षे टिकून राहतो. शिवाय एकेरी 38 ते 40 टन उत्पादन देऊ शकतो. म्हणूनच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या वसंत नाळे यांनी सुपर नेपियर चाऱ्याचे उत्पादन घेतले. कूस काटा नसलेल्या या चाऱ्याचे उत्पादन घेऊन ते यशस्वी दुग्ध व्यवसाय करत आहेत. सोबतच अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा चारा पोहोचवण्याचे काम देखील ते करत आहेत. मुरघास, चारा आणि बेणे अशा तीनही प्रकारात सुपर नेपियर चारा त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. भारत सरकारने जैविक इंधन निर्मितीसाठी उचललेले पाऊल या चाऱ्याच्या मार्फत अधिक बळकट होत आहे. या चाऱ्याचा वापर शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी देण्यास उपयुक्त ठरत आहे. जनावरांचे आरोग्य उत्तम राखणे, उद्योग व्यवसायात चालना आणणे, जैविक इंधन निर्मिती करणे असा तिहेरी लाभ देण्यासाठी सुपर नेपियर चारा हे एक रामबाण पीक आहे. विशेषतः सामान्य शेतकऱ्याला परवडणारे आहे. अशा तऱ्हेने विविध प्रकारे फायदेशीर ठरणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या सुपर नेपियर चाऱ्याची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी बघूया वसंत नाळे यांची मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर दुग्ध व्यवसाय हा सध्या भरभटेला येत आहे, तर त्याला बरोबरच चाऱ्याची योजना चारा पुरवठा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राधाकृष्ण डेअरी फार्मचे नाळे सर. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि एकदा पत्ता सांगा. वसंत रामचंद्र नाळे, मुक्काम पोस्ट विडणी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बरं, आता तुम्ही सुपर नेपियर हा चारा तुमच्या दुग्ध व्यवसायासाठी वापरताय तुमच्या गायींनाही, तर त्याविषयी थोडी माहिती सांगा. हां, सुपर नेपियर चारा खूप अतिशय चांगला आहे. त्याच्यामध्ये 11% प्रोटीन आहेत आणि एकदा लावल्यानंतर, एकदा लागवड केल्यानंतर 7 वर्षे चालतो. आणि कूस काटा नाही आहे, एकदम लुसलुसीत आहे आणि जनावरांसाठी फायदेशीर आहे ते. ह्याला जमीन कशी लागते? जमीन कोणती कोरडवाहू असू द्या, कोणती काळवट असू द्या, चोपण असू द्या, कोणत्याही जमिनीला चांगली प्लॉट चांगला येतो, म्हणजे उत्पन्न भरघोस उत्पादन मिळते. ह्याची हाईट काय पर्यंत जाते या चाऱ्याची? कमीत कमी 16 ते 17 फूट. बर बर. एकरी किती उत्पन्न निघतं यातून? 38 ते 40 टन निघतं आवरी. बरं, जमीन कशी असावी लागते, पाण्याचं नियोजन कसं असतं? पाणी 8व्या दिवशी द्यायचं आणि खतं मग काय आपले जे उसाला असतात तेच खतं. लागवडीची काय प्रोसेस आहे? एकरी 8000 बेणं लागतं, 8 ते 10000 आणि 3.5 फुटाची सरी आणि 2 डोळ्याच्या मधला अंतर 1.5 फूट. बरं, हा चारा म्हणजे आरोग्यासाठी चांगला आहे का आणि गायींच्या शरीरासाठी चांगला? हो आहे ना, म्हणजे खूप अतिशय आरोग्यासाठी चांगला आहे, कारण प्रोटीनचं प्रमाण ज्यादा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे दूध वाढीला चांगला आहे, येशेने फॅट वाढतं आणि गायांना आवडीनं खातात हे, म्हणजे गोड असले. बरं, ह्या गायींचा आणि मक्याची तुलना केली तर कुठला चारा बेस्ट राहील? कधी पण हो चारा चांगलाच म्हणजे हा निवडला जातो. काय कारण? उत्पादन ज्यादा आहे आणि प्रोटीनचं प्रमाण ज्यादा आहे, त्याच्यामुळे कधी पण फायदेशीर ठरू शकतो आणि वर्षभर हे मिळू शकतो, कारण कोणत्याही हवामानाला कोणत्याही ह्याला महिन्यामध्ये. याचं बियाणं तुम्ही सुरुवातीला कुठून आणलं? नाशिकवरून आणलो होतं. बरं, मग हे तुमच्याकडे लावायची कशी आयडिया आली तुम्हाला आणि कोणी काय कसं तुमच्या डोक्यात आले लावायला? आमचा पहिला कृषीचा घास होता,
फक्त त्याचं कसं आहे त्याच्यामध्ये प्रोटीन नाहीत आणि फॉस्फरस नाही, त्याच्यामुळं गाई लागायला त्रास देतात, म्हणजे गाभण राहत नव्हत्या. तर आता ह्याचं हे आमचं आता हे एक वर्ष झालं आहे हे, तर आता आमचं 3 एकर आहे. हां, तर चांगलं म्हणजे उत्पादन पण चांगलं भेटतं आहे आणि रोग वगैरे कोणता पडतोय का? नाही, रोग वगैरे कुठलंच नाही काही. बरं, याच्यापासून मुरघास वगैरे तयार करता येतो का? हां, एकदम फर्स्ट क्लास मुरघास मुगण चांगला होतो. आणि आता हा चारा तुम्ही शेतकऱ्यांना विक्री करू शकताय का, म्हणजे देताय का काय? हो, आपण प्रोव्हाइड करणार आहे शेतकऱ्यांना आणि केला पण आहे आणि आता चालू पण आहे म्हणजे सध्या. बरं, कसं करताय, काय प्रोसेस? 2200 रुपये टन आणि ते जागा पोच देतो आपण. बरं, ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा असेल त्यांना तुम्ही चारा देताय? हां, तर आपण प्लॉट बघून, माझं एक प्रत्येकाला सांगणं असतं की बाबा कमीत कमी प्लॉट बेनं नेऊ नका किंवा तुम्ही हे नेऊ नका, चारा नेऊ नका, पण कमीत कमी प्लॉट बघून तरी जावं. येणे जाण्याचा खर्च आम्ही देऊ, पण कमीत कमी प्लॉट तरी बघून जावा. म्हणजे प्लॉट बघितल्याशिवाय लक्षात येत नाही, सांगण्यात आणि ऐकण्यात फरक आहे ना. बरोबर. तर तुम्ही असा कोणाला दिलाय का चारा? हो, भरपूर ठिकाणी दिलाय. हे सतीश जगदाळे आहेत मुर्टेचे, ह्यांना आपण बियाणं दिलेले 1/2 एकराचं. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव एकदा पत्ता सांगाय ना. मी सतीश आनंदराव जगदाळे, गाव मुर्टी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आपण 1-4 महिन्यापूर्वी यांच्याकडून एक मी व्हॉट्सअपवर न हे पाहत होतो आपल्या मेसेज पाहिला आणि त्यांना मी फोन केला आणि फोन केल्यानंतर मग त्यांनी मला पिकाची माहिती सांगितली नेपेरविषयी. मी लगेच त्यांना सांगितलं की मला ते उपलब्ध करून द्या आणि मी एकच हजार डोळे लावले 4 महिने झाले आणि माझे इतक्या लवकर अगदी 40-42 दिवसात मी घालायला सुरुवात केली. आणि इतका म्हणजे आत्तापर्यंत मी 30 वर्ष झालं शेती करतोय आणि अनेक जाती मी व्हरायटी नेपेरमधल्या लावल्या, पण त्याच्यापैकी सगळ्यात सरस आणि सकस अशी जात मला ही मिळाली आणि फार वजनदार आहे. जनावरांना जर टाकली तर जनावर काही शिल्लक ठेवत नाहीत आणि दुधामध्ये वाढ झाली. दुसरी गोष्ट, शेणाचा जो रेशियो किंवा शेण जे आहे ते घट्ट होतंय, त्याच्यामुळे कवळं खाल्लं तरी जनावरं पातळ वगैरे शेण टाकत नाहीत. दुसरी गोष्ट, त्यात प्रोटीन चांगलं असल्यामुळं गायींची तब्येत राखणं, दूध राखणं, शेण चांगलं, म्हणजे खऱ्या अर्थाने जे घटक गायींना हवेत ते याच्यामुळे मिळाले. शिवाय अधिक आपल्याला क्षेत्र करावं लागत होतं, हुंडी, मका किंवा ज्वारी, बाकीचे चारा पिकं जे करायचे ते वाचायला लागले, त्यामुळे मी आत्तासुद्धा जवळपास 2 एकरापर्यंत त्याची लागवड केलेली आहे. आणि आमच्या गावामध्ये जवळपास यांच्याकडून 50 शेतकऱ्यांना जागापोट डोळे देण्याची व्यवस्था केली की जेणेकरून बाबा आपल्या भागामध्ये गाई गुरं जगली पाहिजेत, वाचली पाहिजेत, दुग्ध व्यवसाय टिकला पाहिजे, लोकांना परवडला पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रयत्न करून आत्ता मोहीम केलेली आहे. दुसरी गोष्ट, MCL कंपनीमध्ये म्हणजे जे आता जैव इंधन निर्मितीमध्ये जे योगदान किंवा पाऊल उचललं आहे सरकारने, केंद्र सरकारनं, त्याच्यामध्ये या घासाचं फार मोठं योगदान आहे. बरोबर. तर या घासाचं लागवड केल्यामुळं त्या भागात आर्थिक समृद्धी होऊ शकते, जनावरांना चारा उपलब्ध होऊ शकतो, याच्यापासून मुरघास होऊ शकतो, मुरघासाची विक्री, शेतकऱ्याला दुहेरी तिहेरी याचा फायदा होऊ शकतो. अगदी नापीक जमिनीमध्ये सुद्धा येते, जिथं काहीतरी गवत उगवतं अशा कुठल्याही जमिनीत हे पीक येते, कमी पाणी लागते आणि रोगराईचा त्रास नाही, परत लागवडीचा त्रास नाही, त्यामुळे 5-7 वर्ष कमी कमी शेतकरी ठेवू शकतोय. त्यामुळे भविष्यामध्ये हे एक जनावरांसाठी आणि उद्योग व्यवसायाला सुद्धा चालना देण्यासाठी, इंधन निर्मितीसाठी फार मोठं चालना देणारं पीक म्हणून एक रामबाण उपाय असणारं हे नेपेर घास आहे. थँक्यू सर, तुम्ही येऊन मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर तुम्हाला यातून किती वार्षिक उत्पन्न किती मिळतं? वार्षिक उत्पन्न एकरी 200 टनापर्यंत भेटू शकतं, म्हणजे कशी जमीन असली तरी सुद्धा तेवढं उत्पादन मिळू शकतं, कारण ते शेतकऱ्याला फायदेशीर आहे. म्हणजे 12 महिने चारा उपलब्ध होऊ शकतो, असं कुठलाही चारा नाही की 12 महिने आपल्याला भरघोस उत्पादन मिळेल आणि आपल्याला ते पूर्तता होईल. आता आम्ही एका शेतकऱ्याला 1 एकराचं बियाणं दिलं होतं, त्याचा फोन आलेला की नाही साहेब तुम्ही आम्हाला बियाणं दिलं ते आमचं आता चालू आहे, तर ते आता इतकं म्हणजे भरघोस उत्पादन असल्यामुळे गायांना ते पुरतात होते, भरपूर चारा भेटतोय आणि आम्हाला ते भाजी चाऱ्याला पैसेच आठवते, ते आमचा खर्च बचत झाला. आता तुम्ही चारा शेतकऱ्यांना बियाणं पण देऊ शकताय आणि त्याच्या लागवडीसाठी आणि जनावरांना खाद्य म्हणून पण देऊ शकता? हा, ते पण देऊ शकतो, मुरघास पण देऊ शकतो. बर, तुम्ही देऊ शकता. हा, चालेल. त्याच्याची काय प्रोसेस आहे, शेतकऱ्यांनी कसा संपर्क साधायचा पाहिजे तुमचा? आमचा संपर्क काय, कॉन्टॅक्ट फोनवरती केला तरी चालेल, असं काही नाही. मला स्क्रीनवर नंबर दिसेल यांचा, त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्यांच्या फॉर्मला तुम्ही भेट देऊ शकता.
धन्यवाद धन्यवाद। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र।